यवतमाळ ते अमरावती रस्त्याची अवस्था फारच गंभीर व बिकट आहे उमरी यवतमाळ नेर अमरावती ते धारसी असा हा तीन राज्यांना जोडणारा राज्य महामार्ग आहे मात्र अलीकडच्या काळात अमरावती ते यवतमाळ या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता अशी झालेली आहे राज्य सरकारकडे या रस्त्यासाठी निधी नसल्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करा असे साकडे अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शालेय विद्यार्थ्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे एखादा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे पत्र लिहित आपल्या भावना भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यांकडे व्यक्त केल्याची कदाचित ही पहिलीच घटना असेल हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून सर्व स्तरावरून प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी माननीय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भावनिक साथ घालत आपल्या मनातील भीतीच्या वादळाची जणू जाणीव करून दिली साहेब आम्ही रस्ता ओलांडतो तेव्हा आम्हाला भीती वाटते हो रोज आमच्या समोर अपघातात कुणी ना कुणी मरते उद्या कुणाचा नंबर लागणार असे भीतीचे ढग सतत डोक्यात घुंगवतात आपला परिचित सगळा सोयरा नातेवाईक की पुढे आपलाच नंबर येईल का या भीतीतून आम्ही रोज या मार्गावरून ये करीत असतो आजपर्यंत हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून आम्ही भावना शून्य नेत्यांच्या मागे धावलो आमच्या भावनांचा अनादरच झाला आमच्या आशा केवळ आपल्यावरच आहे आपणच आमचे विघ्नहर्ता होऊ शकता रस्ते अपघाताची मालिका आपणच थांबवू शकता हा रस्ता नव्हे तर हा तर मृत्यूचा सापळा आहे यातून आम्हासह प्रवाशांचे जीवनदाते तुम्हीच होऊ शकता शासन आणखी किती जणांचे बळी गेल्यावर कुटुंब उघड्यावर पडल्यावर या रस्त्याकडे पाहणार रस्ते, रस्ते अपघाताची मालिका खंडित होणार नाही का मृत्यूच्या या सापळ्यापासून सुटका कोणीच करणार नाही का असे हजारो प्रश्न व अर्ज चिमुकल्याने आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत पत्रातून लिहित गडकरी यांना व्यक्त केल्या या गंभीर विषयात विद्यार्थ्यांनी अक्षरशः हा शेवटची घटका मोजतोय तब्बल दोन दशकांपासून या रस्त्याची केवळ डागडुजी सुरू आहे हा रस्ता आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरलाय जागोजागी पडलेले जीव खड्डे रोज होणारे अपघात प्रवाशांना मृत्यूच्या दाडेत नेत आहे हा रस्ता राज्य महामार्गाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे अपग्रेटेशनसाठी प्रस्तावित आहे विदर्भातील विविध पक्षीय राजकीय नेत्यांच्या अनास्तेपायी या रस्त्याचा विषय दुर्लक्षित आहे राज्य तसेच केंद्रात असलेल्या लोकप्रतिनिधींच्या बोलघेवडेपणाचे हा रस्ता प्रतीक आहे हा रस्ता संदर्भात राज्यातील आमदार मंत्री व खासदारांनी केवळ जनतेला मौखिक आश्वासने देत दिशाभूल केली आहे शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास मात्र कुणीही पुढे आले नाही माजी मंत्री आमदार संजय राठोड आमदार प्रताप अडसड यांनी याबाबत उपयोग झाला नाही या रस्त्याचा प्रस्ताव राष्ट्रीय इतर घासदाराकडे याकडे लक्ष दिलेले नाही मध्यंतरी केंद्र सरकारने बी आरडीएस योजनेमध्ये भारत माता अंतर्गत उत्तर व दक्षिण कॉरिडॉर जोडण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला त्या अनुषंगाने हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला मात्र यानंतर दृढ राजकीय केंद्रातील सरकारने याकडे दुर्लक्ष केले उत्तर व दक्षिण कॉरिडोर जोडण्याच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या बीआरटीएस योजनेमध्ये भारतमाला परियोजनेअंतर्गत भक्त जिल्ह्यांना जोडणारा नव्हे तर मध्य प्रदेश महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या तीन प्रमुख राज्यांना जोडण्यासाठी यवतमाळ अमरावती जिल्ह्यामधून जाणाऱ्या या रस्त्याचा समावेश होतो हे विशेष यवतमाळ अमरावती हा रस्ता अनेकदा राजकीय लोकांच्या दृष्टीने हा बॅकफूटवरच राहिलेला आहे रस्त्याची चाळणी तर झालीच आहे खरं तर आता बाजूला लगतच झालेला जो समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचा जर प्रवास प्रवाशांना जर ग क करायचा असेल तर यवतमाळ असो हो किंवा अमरावती असो या दोन्ही जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकावरच्या लोकांना याच रस्त्यावरून यावं लागत आहे या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळं आहे त्यामुळं गडकरी साहेबांना एकच विनंती आहे की यवतमाळ अमरावती हा जो रस्ता आहे हा रस्ता तात्काळ तुम्ही महारा राष्ट्रीय महामार्ग घोषित करून चांगला करावा यवतमाळ ते अमरावती हा महामार्गाची दुर्दशा झालेली आहे आम्हाला या महामार्गावरून रोज प्रवास करावा लागतो आणि येणं जाणं करताना असं वाटते की आपण आज घरी जाणार की नाही याची सुद्धा गॅरंटी नसते हा रस्ता महामार्ग नसून मृत्यू मार्ग बनलेला आहे काय हा रस्ता काय हे जीवन काय हा रस्ता काय हे जीवन या महामार्गामुळे होत आहे लोकांच्या जीवनात मरण या महामार्गामुळे येत आहे लोकांच्या जीवनात मरण महा नितीनजी गडकरी साहेब यांना अशी विनंती आहे की हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करा